सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. बघता बघता आपले 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत फास्टमध्ये एकदम, आणि आपल्या सपोर्टमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे. अशीच योग्य माहिती आम्ही तुमच्याबरोबर घेऊन येत आहोत. आणि आज सगळ्यात ज्यांनी सबस्क्राईब करायला नसेल त्यांना एक विनंती आहे, कळकळीची सबस्क्राईब करा. ओके, सो आज तलाठी भरतीबाबत एक प्रसिद्ध पत्र जाहीर झालेलं आहे. बघता बघता एक्झाम येऊन तटलेली आहे. 17 तारखेपासून ते पुढे 15-20 दिवसात 11 लाख परीक्षा पूर्ण होणार आहेत. 11 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होणार आहेत. TCS IBPS एकदम फास्टमध्ये एक्झाम घेत आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं अजून ज्यांनी सुरुवात करायला नसेल, आज तारीख 9 तारीख आहे, 9 ऑगस्ट, 8 ते 10 दिवस राहिले तुमच्याकडे फक्त एक्झामसाठी. 3 सत्रामध्ये एक्झाम होणार आहे, सकाळी 9 वाजता, दुपारी 12:30 आणि संध्याकाळी 4:30 दरम्यान, असं 6:30 एक्झाम कंडक्ट होणार आहे. एका दिवसामध्ये 3 शिफ्ट होणार आहेत आणि 3 टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे. म्हणजे 22 तारखेच्या दरम्यान, 22 तारखेपर्यंत, 26 तारखेपासून पुढं, आणि तिथून पुढं परत 20 सप्टेंबर किंवा 15 सप्टेंबरपर्यंत एक्झाम पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज तर काही ज्यांनी अजून अभ्यास चालू करायला नाही त्या विद्यार्थ्यांना अलर्ट आहे की अभ्यास सुरुवात करा नसेल तर, आणि ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी रिव्हिजनवरती भर द्या. महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, मॅथ्स रिझनिंग ह्या गोष्टीला खूप महत्त्व द्या. चालू घडामोडी तर एकदम महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रावरती कमीच विचारले तर असं काय, म्हणजे पाठीमाग वनरक्षकची एक्झाम झाली ती त्याच्यामध्ये. सो जरासं इंडिया लेवलला किंवा भारताच्या चालू घडामोडी त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्वांनी. बाकी मॅथ्स रिझनिंग सोपं आहे, वनरक्षकला वगैरे जे एक्झाम दिली त्या मुलांचं सांगतोय, पण तलाठीचं मॅथ्स सोपं असतं असं नाही आहे. तलाठीचं जरासं चॅलेंजिंग मॅथ्स असतं. त्यामुळं सर्वांना एक विनंती आहे की भरपूर प्रमाणात अभ्यास करा, जे इम्पॉर्टंट आहे ते रिव्हिजन करा, बाकी सगळं आहेच. त्यामुळे 17 ते 20 तारखेदरम्यान 11 लाख मुलांचं एक्झाम होणार आहे, एवढंच सांगायचं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत. दुसरी गोष्ट, जी मुलं, जे विद्यार्थी फर्स्ट टाइम एक्झाम देतात त्यांच्यासाठी सांगतो, कारण की ऑनलाईन एक्झाम असताना तिथे इन्व्हिजिलेटर जे असतात, म्हणजे परीक्षा घेणारे, ते TCS आणि IBPS करून त्यांचं सिलेक्शन झालेले असतात. ते काय उच्च पदवी किंवा उच्च शिक्षक वगैरे कोणी नसतात. त्यामुळे परवा एक मला विद्यार्थ्यांनी सांगितले की त्याच्या भीतीमुळे काही मुलांनी पेपर दिला नाही, कारण एक सूचना वारंवार ती अशी द्यायला तीत की मुलांमध्ये डिस्टन्स किती पाहिजे, त्यांच्याशी बोलताना त्यांनी कसं बोलायला पाहिजे, शिक्षक या नात्यानं एक्झाम देताना कसं द्यायला पाहिजे. घाबरून एक्झाम दिलेली नाही, म्हणजे दिले पण वेळ पुरला नाही किंवा पूर्ण परीक्षा देता आली नाही वनरक्षकची वगैरे अशा पद्धतीनं. आणि चेकिंग वगैरे असताना किंवा एकदम म्हणजे डेंजर, म्हणजे हेच का ओळखपत्र, दुसरंच काय नाही असं वगैरे. आता एका मुलानं तर MPSC प्री मेन्स काढलेले आहेत त्याच्यावरती, म्हणजे मतदान ओळखपत्रावरती, तरी पण मला ते चालत नाही, यांना काही माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही घाबरू नका अजिबात, तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा. जर अभ्यास झाला नसेल, बॅकग्राऊंडमध्ये अभ्यास केला असेल, तर थोडंसं ताण द्या डोक्याला आणि रिव्हिजन करा, म्हणजे ते आठवण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही 80 ते 90% सुद्धा मार्क मिळवू शकताय. फक्त स्वतःला घाबरू नका, म्हणजे दुसऱ्याला घाबरू नका, त्या इन्व्हिजिलेटरला. ते वारंवार किती पण सूचना देऊ देत, काही पण करू देत, आपण घाबरायचं नाही. फर्स्ट टाइम कम्प्युटर हाताळत असाल तर स्क्रोल बार वगैरे जरा साईडला लक्षात ठेवा. साईडून एक बार असते खालून लोअर, तो एक तो राईट साईडला इकडं मूव्ह केला की तो तिकडं जातो. वरून खाली येताना सुद्धा स्क्रोल बार आहे, जर प्रश्न मोठे असतील तर हे लक्षात ठेवा. तिथं दिसत नाही, ऑप्शन दिसत नाहीत, काय करू आता अवघड झालं, त्याच्यामुळे पुढचे एक्झाम म्हणजे पुढचे क्वेश्चन आहेत ते अवघड जातात. त्यामुळे याच्याकडे लक्ष ठेवा, एक्झाम ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईन नाही आहे, समजलं. त्यामुळे सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. तलाठी भरतीसाठी 17 तारखेपासून एक्झाम सुरू होते, बिंदास राहा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, 100% तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल, समजलं. सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.